स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दृष्टीनं स्वतंत्र भारताची व्याख्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय चळवळीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय सदस्य प्राध्यापक महेश कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत नमस्कार नमस्कार बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलताना खरंच म्हणजे सुरुवात कुठून करावी असा प्रश्न पडतो कारण स्वातंत्र्यवीरामध्येच एक एक ते ओज त्यांच्यामध्ये तर आहेच आहे एक महान साहित्यिक अशी पण त्यांची ओळख आहे सामाजिक चळवळीचे सुद्धा ते प्रणित आहेत पण मला वाटतं राष्ट्रभक्तीपासून जर का आपण सुरुवात करायची म्हटली राष्ट्रभक्त म्हणजे नेमका कोण त्याची व्याख्या त्यांनी कशी केली होती ओके okay. सगळ्यात पहिल्यांदा की सावरकरांचे विचार हे वैश्विक ह्या प्रकारचे आहेत ते मानवतावादी आहेत म्हणजे त्यांना कुठच्याही एक समूह राष्ट्र वगैरे अशा याच्यामध्ये बंदिस्त ठेवणं हे त्यांच्या दृष्टीने योग्य नाही असं म्हणतात परंतु अन्य राष्ट्र जर आपापलं राष्ट्रीयत्व ठेवणार असतील तर भारतीयांनी ते का सोडावं आणि मग राष्ट्रप्रथम हा विचार त्यांनी पुढं दिलेला आहे म्हणजे जर अन्य राष्ट्र जर त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा हेतू सोडायला तयार असतील तर अखिल मानवजातीचा विचार करायला ते तयार आहेत अन्यथा आपल्या राष्ट्राची प्रगती आपण केली पाहिजे आणि राष्ट्रभक्ती ही त्यांनी अत्युच्च सर्वोच्च अशी ठेवलेली आहे आणि त्यामुळं आपल्या विकासाच्या गोष्टीसाठी सर्वात प्रथम प्रत्येक वेळेला राष्ट्रहिताला प्राधान्य देणं हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांनी स्वतः फक्त एकट्या स्वातंत्र्यवेळी सावरकरांनी नेत्या त्यांच्या अख्ख्या कुटुंबांनी हे दाखवून दिलेलं आहे त्यांच्या चरित्रातून खरं देशातल्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याविषयी सावरकरांची मतं नेमकी काय होती ओके हा एक अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे की याच्यामध्ये स्वातंत्र्याविषयी असा शब्द प्रयोग आहे आपल्या समाजाला असंख्य शृंखला म्हणजे बंधनं आहेत सावरकर त्याला रोटी बंदी सिंधू बंदी बेटीबंदी अशा विविध बंदीमध्ये विभाज वर्गीकृत करतात तर यापैकी जो जातीभेद आपल्याकडं मोठ्या प्रमाणात आहे आणि एका जातीच्या हत्त दुसऱ्या जातीने खायचं नाही किंवा अशा जे काही गोष्टी आहेत ज्याला ते रोटीबंदी म्हणतात त्याचबरोबर आंतरजातीय विवाह पूर्वी केले जात नसत तर ह्याला ते बेटीबंदी असं म्हणतात समुद्र पार कर केलात की पाप लागतं ह्याला ते बंदी म्हणतात तर ह्या सगळ्या बंद्या ह्या पूर्वी काही दुष्कारणामुळे आलेल्या होत्या परंतु त्या सगळ्या मोडल्या पाहिजेत असं स्वातंत्र्यवीर सावरेकरांचं मत त्यावेळेला होतं आज बऱ्याच अर्थाने हे खरं होत चाललेलं आहे आजकाल आपली माणसं परदेशात सहजगत्य जातात सिंधूबंदीचं पातक आपण आता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी केलेलं आहे आंतरजाती विवाही होताना दिसतात तर, ने जाती ने आपने तर आपने ने त्या दृष्टीने आपले जातीभेद निर्मूलनाचं जे कार्य ते म्हणत होते आणि सामाजिक ऐक्य हे प्रस्तावित होण्याचं कार्य आहे हे त्यांच्या दृष्टीने आजच्या अवस्थेमध्ये बऱ्याच चांगल्या प्रकारे आहे त्याचबरोबर आर्थिक गोष्टी अशा आहेत की सध्या जर आपण देशाची आर्थिक प्रगती बघितली तर आपण त्या दृष्टीने अतिशय योग्य असं चाललेलो आहोत की स्वतंत्र भारतामध्ये त्यांचा हेतू हा होता की विविध उद्योगधंदे स्वतंत्र भारतात उभे राहिले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आर्थिक विकास आपल्या देशाचा होईल आणि मग ब्रिटिशांच्या राज्यामध्ये जे काही देशाची आर्थिक दुर्बलता झालेली आहे आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहणारे राहिलेलो हो। आहोत तर ह्यापेक्षा आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ हे त्यांचं एक महत्वाचं धोरण कुठेतरी आज मेक इन इंडियाची जेव्हा घोषणा केली जाते त्याचंच कुठेतरी एक फलित आपल्याला आज पडलेलं दिसतं म्हणजे ही घोषणा हे त्याचं फलित आहे असं म्हणायला हरकत नाही खरं डॉक्टर सावरकरांचा जो विज्ञानवादी दृष्टिकोन होता तो सुद्धा काळाच्या खूप पुढे नेणारा असा होता त्याबद्दल काय सांगाल हो खरं स्वा, तर स्वातंत्र्यवीर सावरकर हेच काळाच्या खूप पुढं होते म्हणजे साधारणतः असं आहे की एकोणीसशे पाच साली त्यांनी मांडलेले विचार लोकांना पंचावन्न साली पटायला लागलेले आहेत आणि मग अशा वेळेला विज्ञानवादी दृष्टिकोन हा त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं त्यावेळेला दिलेला आहे तर याच्यामध्ये ते म्हणतात की आपण जे काही अंधश्रद्धांमध्ये अडकलेलो आहोत ह्याच्यातून बाहेर येणं आवश्यक आहे प्रत्येक गोष्टीबद्दल विज्ञानाचे निकष लावून विचार करणं आणि त्याप्रमाणे कृती करणं हे अपेक्षित आहे आपला समाज हा विज्ञानिष्ठ समाज असला पाहिजे अंधश्रद्धेच्या किंवा अमक्या पुस्तकात म्हटलंय म्हणून तमक्या पुस्तकात म्हटलंय म्हणून अशा पद्धतीचा विचार करणारा असू नये असं त्यांचं स्पष्ट मत होतं अधिक थोडंसं स्पष्ट बोलायचं तर गोमाता असा शब्दप्रयोग त्यांना आवडत नाही ते म्हणतात की गाय हा उपयुक्त पशु आहे तर अशा पद्धतीचे त्यांचे हे विज्ञानाच्या दृष्टीने होणारे विचार होते आणि त्यांनी ते स्वतः खरे करून दाखवले आज त्यांचा स्मृतिदिन आहे आत्मार्पण दिन आहे तर त्यांची इच्छा अशी होती की त्यांचे अंत्यसंस्कार हे दाहिनीमध्ये हाही शब्द त्यांनीच दिलेला आहे तर ह्या दाहिनीमध्ये केले जावेत तर ह्या पद्धतीचा त्यांचा विज्ञानवाद आणि त्याच्यानंतर त्यांचे अन्य कोणतेही विधी हे केले जाऊ नयेत तर त्याप्रमाणे त्यांच्या बाबतीमध्ये हे खरं झालेलं आहे तर अशा दृष्टीने ते शेवटपर्यंत हे विज्ञानवादी होते खरे आणि मला वाटतं त्याचंच एक आपल्याला प्रचित अशी दिसते की अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले हो स्वातंत्र्य सावरकर जेव्हा अंदमानमध्ये पन्नास वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी गेले होते तर तिथं त्यांनी हे अस्पृश्यता निवारणाचं कार्य सगळ्यात पहिल्यांदा सुरू केलं ह्यानंतर त्यांना तिथून आंदमानातून रत्नागिरीच्या तुरुंगात आणून ठेवलं नंतर त्यांना पूर्णपणे तुरुंगातून मोकळं केलं पण रत्नागिरी जिल्हा सोडून जायला बंदी होती आणि अशा वेळेला त्यांना राजकीय कार्य कोणतंही करायला बंदी होती मग अशा वेळेला त्यांनी समाजकार्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यावेळेला जे जातीभेद होते फक्त अस्पृश्यता निवारण असं नाही तर जातीभेद ह्या निर्मूलनासाठी त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे त्यासाठी त्यांनी एकत्र बसून जेवणं आपल्याला कल्पना असेल तर जसं गुरुद्वारामध्ये लंगर असतं की सगळे लोक तिथं एकत्र येऊन जेवतात तर अशा पद्धतीमध्ये एकत्र बसून सगळ्यांनी जेवणं ही संकल्पना विचार करा एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सदतीस या कालखंडामध्ये सगळ्या जातीचे लोक एकत्र बसून जेवतात अशी सहभोजनं हे फार कठीण होतं त्यावेळेला त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये त्यांच्या पुढाकाराने झालेलं जे मंदिर आहे पतित पावन मंदिर जिथे सगळ्या जातीचे लोक मंदिरात आज जाऊन दर्शन घेऊ शकतात ही गोष्ट त्यावेळेला मोठी होती प्रसिद्ध त्यावेळेचे समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सावरकरांच्या कार्याचं खूप मोठं कौतुक त्यावेळेला केलेलं आहे मला असं वाटतं शेवटचा प्रश्न अतिशय शे महत्वाचा जातात तरुण पिढीनं आता सावरकरांचं नेमके कुठल्या आदर्श जपायला हवेत आपण काय सांगत जसं आपण बघितलं की त्यांना पदवी आहे स्वातंत्र्यवीर तर ते स्वातंत्र्य आपण मिळवलेलं आहे आता मिळालेल्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं आणि आपल्या देशाचा मोठ्या प्रमाणात विकास करणं हे काम तरुण पिढीचं आहे अर्थात आधी रक्षण आणि मग विकास जर जा रक्षणच झालं नाही तर विकास होणार नाही प्राचीन भारत सगळ्या दृष्टीने प्रगत होता पण सामरिक म्हणजे युद्धाच्या दृष्टीने आपण काही ठिकाणी कमी पडलो आणि म्हणून आपण परदासाच्या शृंखलांमध्ये अडकलो होतो आणि अशा वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रामुख्याने सांगतात महाराष्ट्र हा देशाचा खडग हस्त म्हणजे हातात तलवार घेतलेला शस्त्रधारी हात झाला पाहिजे असं ते सांगतात आणि त्यासाठी सैनिकीकरणावरती त्यांचा मोठ्या प्रमाणात भर आहे आता फक्त सैनिकीकरण हेही उपयोगी नाही हेही खरं आहे परंतु सैनिकीकरणामुळे आपलं राष्ट्र बलवान होईल जसं मगाशी विज्ञानवादाचा विचार होता तर त्यावेळेला त्यांचा विचार जातो की आपल्याला अणुध्वम म्हणजे अणुबॉम्ब निर्माण करणं आवश्यक आहे आज सुदैवाने आपल्याकडे ते आहेत आपल्या शास्त्रज्ञांनी मेहनत घेऊन ते केलेले आहेत परंतु आपलं स्वातंत्र्याचं रक्षण हे सैन्यच करू शकतं आणि अशा वेळेला सैन्य दलात अधिकाधिक तरुणांनी जावं आणि त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सुद्धा प्रयत्न केले जातात सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून आपल्या लोकांनी जाणं हे आवश्यक आहे त्यासाठी विविध परीक्षा असतात सी डी एस नावाची एक परीक्षा जी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मुलं देऊ शकतात आणि मग तरुण जी मंडळी आहेत ही ह्या सैन्याला जाऊ शकतात परीक्षा थोडी खडतर असते परंतु ते नक्कीच आपण अशक्य असं नसतं तर ते आपण करणं आवश्यक आहे आणि देशाचं रक्षण संरक्षण हे सगळ्यात पहिल्या पातळीवर झालं पाहिजे आणि त्यासाठी तरुणांचीच आवश्यकता अधिकाधिक आहे आपण स्मारकाच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू केले हो स्वातंत्र्यवीर हो, के हो। स्वातंत्र्य सावरकर स्मारकाच्या वतीने ह्या परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग हे चालवले जातात त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून निशुल्क मार्गदर्शन करणारे वर्ग आपले आहेत सावरकर आय ए एस स्टडी सर्कल असं जर तुम्ही यूट्यूबवर शोधलं तर तुम्हाला हे निशुल्क मार्गदर्शन तेही मराठीमध्ये सुद्धा आहेत आणि इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा आहेत तर अशा पद्धतीत आम्ही निशुल्क मार्गदर्शन करून अधिकाधिक तरुणांनी सैन्य दलात जावं अधिकारी बनावं यासाठी प्रयत्न करत आहोत डॉक्टर सावरकरांचे विचार आणि त्यांचं जीवन हे अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे प्रयत्न करतात त्यासाठी आमच्या हार्दिक हो। शुभेच्छा धन्यवाद नमस्कार